तुला काय वाटलं? तू माझ्या माघारी काहीही करशील आणि मला काहीच कळणार नाही. लग्न झालंय ना तुझं? ऐकलं ना तू? मी काय म्हंटल ते ऐकलं ना तू? हा हा, काय करतोयस? मी काय म्हंटल ते ऐकलं नाही का तू? तुला सगळं माहिती होत ना काय? मिस मीराचं लग्न झालंय. हे लग्न? हा, तू तर बेस्ट फ्रेंड आहेस ना त्यांचा. मग तुला तर इन्व्हिटेशन आलंच असेल. हे बघ, मला सांग की त्यांचं कोणाशी लग्न झालंय. मला सुद्धा कळू दे ना कोण आहेत ते. हे बघ, मला सांग लवकर की त्यांचं लग्न कधी झालं, कोणाशी झालं, सांग ना. सर, तुम्हाला कोणी सांगितलं मीराचं लग्न झालंय? त्याच्याशी तुला काय घेणं देणं आहे? मला सांग ना लवकर, कोणाशी लग्न झालंय ते. ज्यांनी तुम्हाला तिचं लग्न झालंय सांगितलं, तुम्ही त्यांनाच का नाही विचारत तिचं कोणाशी लग्न झालंय? अरे, ते सांगत नाहीये म्हणून तुला विचारतोय ना मी. पण मला नाही माहिती सर, मला का विचारताय तुम्ही? अरे पण मिस मीरा बद्दल तर तुला सगळं माहिती असतं ना. मग सांग काय खरंय ते. लग्न? मग माझ म्हणजे लग्न? म्हणजे लग्न. शुभ मंगल सावधान. मॅम, हे काय बोलताय तुम्ही? काय झालं मीरा? एवढा घाम का फुटलाय तुला? तुला काय वाटलं? तू असं गुपचूप अग्रीमेंट मोडशील आणि मला काहीच कळणार नाही. उडणाऱ्या पाखराचे पंख मोजते ही कोको. माझा वरुण ना जीवापाड प्रेम करतो तुझ्यावर, फ्युचर बघतो तुमच्या दोघांचं, आणि तू काय केलंस? त्याला नादाला लावलंस, त्याच्या भावना दुखावल्याचं आणि लग्न भलत्याशीच केलंस. तू फक्त वरुणची नाही, माझी सुद्धा फसवणूक केलीस. तुला वाटलं असेल हे एवढं सगळं केल्यावर कोको काय करणार? पण आता मी तुला दाखवते कोको काय करू शकते. माझी सगळी ताकद, माझा सगळा पैसा पणाला लावेल आणि तुला बर्बाद करेन मी. आणि फक्त तुलाच नाही, तुझ्या घरच्यांना आणि तुझ्या सगळ्यात जवळच्या माणसांना मी बर्बाद करेन. माझ्या मुलाच्या भावनांशी, त्याच्या मनाशी खेळण्याचा मी कुणालाही अधिकार दिलेला नाही. आणि तू सणांचे नियम सुद्धा मोडू शकत नाहीस. आणि आता तुला त्याचे परिणाम दिसतील. यू आर फिनिश्ड. तू बाकी काहीही केलं असतंस ना तरी चाललं असतं, पण लग्न करायला नकोतस तू मीरा. हे बघा सर, मला नाही वाटत हे खरंय. म्हणजे? सर, म्हणजे मला खरंच असं वाटत नाही मीराचं लग्न झालंय कुणाबरोबर. कारण जर तिचं लग्न झालं असतं तर आपल्याला आतापर्यंत कळलं असतं ना. म्हणजे तुला नाही कळलं? नाही कळलं. काय झालं मीरा, घाम काय येतोय तुला? ते मी खरं खरं सांग आता लवकर. नाही मॅम. काय नाही? लग्न झालं नाही का खरं सांगणार नाही? नाही, म्हणजे तुमचा काहीतरी गैरसमज झालाय मॅम. गैरसमज झाला आहे का? झाला होता. तू लग्न केलंस आणि आम्हाला काहीच कळणार नाही असं कसं? मुळात अग्रीमेंट असताना लग्न करायचं धाडस केलंस कसं तू? आता जास्त वेळ वाया घालवू नकोस, पटकन सांग कुणाशी लग्न केलंयस तू? कुणाशी लग्न केलंय हे मॅम मला विचारताय. म्हणजे माझं मल्हारशी लग्न झालंय हे कळलं नाहीये. यांना फक्त संशय. तिला काय विचारते मी? मॅम, तुला कल्पना आहे हे जर का खरं असेल तर? म्हणजे हे खरंय अशी खात्री नाहीये यांना. तर लीगल ऍक्शन घेईन मी तुझ्यावर.
कमीत कमी 7-8 वर्ष तरी तुला जेल मध्ये सडवेन आणि नुकसान भरपाई वसूल करेन ना ती वेगळीच. अगे उभी काय आहेस? दाखिल बसली का? सांग ना गडागडा बोल गडागडा. कोणाशी लग्न केलंस तू? कधी लग्न केलंस? कोण आहे कोण तो टोणगा? नाही नाही असं काही नाही आहे मॅम. मग असं मॅम हो मी लग्न कसं करेन? मी अग्रीमेंट आहे ना. ओ म्हणजे आठवतंय वाटतं अग्रीमेंट. मॅम हो मी विसरलेच नव्हते, मी सही केली आहे त्याच्यावर. अग्रीमेंट विसरलेली नाहीयेस, लग्न केलेलं नाहीयेस, मग मंगळसूत्र घालून का फिरतेस तू? तुम्हाला कसं कळलं? म्हणजे तू मंगळसूत्र घालतेस ना? अहो नाही तसं नाही. खोटा बोलू नकोस तू मीरा. हे बघ हे बघ, माझं डोकं आधीच फिरलंय, अजून फिरवू नकोस. शेवटचा विचारते, खरं खरं सांग लग्न केलंयस का नाही? मला सगळं माहितीये. काय माहितीये तुम्हाला? हेच कि तू मंगळसूत्र घालून नव्या नवरी सारखी फिरतीयेस. खरं तर तू साडी नेसून नटून थटून पदर घेऊन जेव्हा येत होतीस ना तेव्हाच मला शंका आली होती, पण मी मुद्दाम दुर्लक्ष केलं त्यावेळेला. पण आता ही चूक मी परत करणार नाही. मला खरं खरं सांग काय ते. मला खात्री करायची आहे की तुझं लग्न झालंय की नाही आणि तू गळ्यात मंगळसूत्र घालतेस का नाही. मॅम काय करताय तुम्ही? एवढी डिझायनर साडी आणि पदर असा खांद्यावर काकूबाई सारखा. मला तसाच आवडतो. पण मला नाही आवडत. पदर खाली घे. मी अनकम्फर्टेबल आहे. मग तुझा गळा दाखव. मॅम गळा दाखव मीरा. मला आत्ताच्या आत्ता बघायचंय की तुझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे का नाही. गळा दाखव नाही तर पदर खायचं मी. थांबा, त्याची काही गरज नाही. काय बोलतोय तू? तुम्ही जे विचारताय तेच बोलतोय मी सर. मिस मीराच्या लग्नाबद्दल विचारतोय ना मी तुला. सर मी पण तिच्याच लग्नाबद्दल बोलतोय ना तुम्हाला. म्हणजे थोडक्यात तू लग्नाला गेला नव्हता? कुणाच्या? अरे कुणाचा विषय चालू आहे आता? कुणाचा सर? मिस मीराच्या लग्नाबद्दल बोलतोय ना मी तुला. ते सगळं जाऊ दे, तू लग्नाला गेला नव्हता? नाही नाही सर. अरे काय बोलतोय तू? हा तुझं तुला कळतंय का? नाही. अरे तू तू डोक्यावर पडलायस का रे? जे विचारतोय ते सांग ना. सर असं काय करताय तुम्ही? तुम्ही जे विचारताय तेच बोलतोय सर मी. तुझ्याशी ना तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. अटेन्शन एव्हरीबॉडी, कम 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 एव्हरीवन प्लीज फास्ट. यस सर. आज कसली अनाउन्समेंट करणार आहात तुम्ही? अनाउन्समेंट नाही, मला तुम्हा सर्वांकडून खरं जाणून घ्यायचं. मला खरं खरं सांगा की मिस मीराचं लग्न झालंय हे कुणाकुणाला माहिती? मीराचं लग्न कुणाशी केलं? लग्न आणि लग्नाला बोलवलं नाही तिने. म्हणजे तुम्हा लोकांना काहीच माहिती नाही? नाही मला काहीच माहित नाही. सर मला माहिती आहे. काय? सर मीराचं लग्न झालंय आणि तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. गळ्यात मंगळसूत्र याचा अर्थ कळतो तुला मीरा? याचा अर्थ लग्न झालंय असा होत नाही.
बरी आहेस ना? काही काय बोलतेस? याचा अर्थ एकटी बाई सेफ नाहीये. वाटेल ते बोलू नकोस मीरा, याला काहीही लॉजिक नाहीये. असंच आहे मॅम, तुम्हाला पटणार नाही माझं बोलणं. कारण तू न पटण्यासारखंच बोलतेस. मंगळसूत्र घातलं आणि लग्न झालं नाही असं कसं? तुम्ही गाडीतून फिरता, बंगल्यात राहता, म्हणून कदाचित तुम्हाला अनुभव आला नसेल. पण आमच्यासारख्या सामान्य मुलींना रोज रोड साईड रोमिओ भेटतात, जे आमची छेड काढण्याचा प्रयत्न करतात. मॅम तुम्हाला माहितीये, मला इथून घरी जायला खूप रात्र होते. रात्री अपरात्री एकटीला जावं लागतं मला. कधी बसने जावं लागतं कारण रिक्षा परवडत नाही. मग मी काय करायचं? आणि त्यात बस स्टॉप पासून माझं घर खूप लांब आहे. एकटीला चालत जावं लागतं मला. एक दोनदा काही मुलांनी मला छेडण्याचा प्रयत्न केला. घाबरले मॅम मी. मी कशी घरी गेले ना माझं मला माहिती. मग हे सगळं घडलेलं मी माझ्या एका मैत्रिणीला सांगितलं. आणि मग तिने मला एक आयडिया दिली. ती म्हणाली, मीरा तू मंगळसूत्र घाल, म्हणजे बघ कोणीही तुझ्या वाटेला येणार नाही. आणि मला ते पटलं मॅम. मग त्या दिवशीपासून ना मी मंगळसूत्र घालायला लागले. आणि माझ्या मैत्रिणीचं अगदी बरोबर होतं. हे मंगळसूत्र बघितल्यावर कोणीच माझ्या वाटेला आलं नाही. म्हणून मी हे माझ्या सेफ्टीसाठी घालते मॅम. तू नक्की हे सगळं खरं सांगतेस? हो मॅम. पण मग मंगळसूत्र रात्री घरी जाताना घालायचं ना, दिवसभर कशाला घालून फिरतेस? अहो मॅम, ते एकदा घातलं आणि मग काढलंच नाही मी. म्हणजे कधी घाई गडबडीत मी चुकून घरी जाताना विसरले वगैरे, म्हणून म्हटलं प्रॉब्लेमच नको. आणि मला नाही वाटत याच्यात माझं काही चुकलंय. नाही काय मॅम, उद्याला मी कुठल्या प्रॉब्लेममध्ये अडकले तरी मला वाटत नाही कोणी माझ्या मदतीसाठी येईल. त्यामुळे माझी सेफ्टी माझ्याच हातात आहे ना. म्हणजे तुझं लग्न झालेलं नाही, तू ऍग्रीमेंट सुद्धा मोडलेलं नाहीस, राईट? हा, मला खात्री होतीच ऍग्रीमेंट मोडण्याची रिस्क तू घेणारच नाहीस. हा, आता मला फक्त तुझ्याकडून कन्फर्म करायचं होतं. हा, आणि तुझा सेफ्टीचा इश्यू एक बाई म्हणून मी नक्कीच समजू शकते. थँक्यू मॅम. आता माझ्या सेफ्टीसाठी मी रोज मंगळसूत्र घालणार. आणि आता माझं मंगळसूत्र मी लपवणार नाही, मानाने घालणार. सर, खरंच मीराच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. तुझ्या गळ्यात मंगळसूत्र कसं काय झालं? तुझं लग्न? कोण आहे तुझा नवरा? छुपी रुस्तम निघालीस ग तू? मीरा अगं, लग्न केलंस तू आणि मला सांगितलं पण नाहीस. मी सांगत होते ना, तिच्या गळ्यात आहे मंगळसूत्र. एक मिनिट, काय चावचाव चालले? हा, आग लागले का कुठे? काय, मिस मीराच्या घरात मंगळसूत्र? मिस मीराचं लग्न झालंय? मीराचं लग्न झालेलं नाहीये. पण मग मंगळसूत्र का घातलंय तिने? ती रात्री अपरात्री जाताना कुणी छेड काढू नये म्हणून सेफ्टीसाठी घातलंय तिने.
सेफ्टीसाठी मंगळसूत्र हो अगं मोना इथून निघायला रात्र होते ना हो अरे हो पण तुझं घर जवळ आहे ना गं मी खूप लांब राहते आणि रस्त्याने जाताना काही मुलांनी माझी छेड काढण्याचा प्रयत्न केला एक दोनदा झालं असं मग मी ठरवलं आता मंगळसूत्र घालायचंच माय गॉड तर हा सगळा विषय मला वाटतो मीरा तुमचा प्रॉब्लेम जेन्युइन आहे येस सर येस म्हणजे लेडीज स्टाफची सेफ्टी पण असायला हवी ना मीरा नाईस डिसिजन हा मिस मीरा मी येत जाईल तुम्हाला घरी सोडायला आणि कुणी तुमची छेड काढली ती मुलं दाखवा मला त्यांचा मर्डरच करीन मी बरोबर दिसत नाही ती आता म्हणजे म्हणजे मी जेव्हापासून मंगळसूत्र घालून जायला लागले ना त्यांनी बघितलं एक दोनदा आणि मग शांतपणे निघून गेले आता कोणी येत नाही माझ्या वाटेला आणि काय मंगळसूत्र म्हणजे सेफ्टीचं लायसन्स आहे माझी सेफ्टी माझ्या हातात आहे मला कोणाच्याही प्रोटेक्शनची गरज नाही आहे ओके 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 इनफ ऑफ डिस्कशन चला चला सगळ्यांनी कामाला लागा वरून माझ्या बरोबर चल येस मॉम चला कम ऑन ते तुमचे क्लायंट्स हा पाठव पाठव ऐका ना मीराने छान आयडिया केली ना हो मी पण उद्यापासून मंगळसूत्र क्लायंट्स क्लायंट्स आले मी आलो आहो चल चल ओ माय गॉड मॉम इतकं टेन्शन आलं होतं ना मला माझं डोकंच काम करत नव्हतं म्हणून मी त्या मल्हारला विचारलं मग त्याने सांगितलं की लग्न वगैरे काही झालं नाहीये म्हणून खर तर मीरा खरं सांगते की नाही हेही मला कळत नव्हतं हा पण सेफ्टीचं कारण पटलं मला हा ऍक्च्युली मला सुद्धा ते कारण पटलं कारण मग ती ज्या एरियामध्ये राहते ना अगदी चीप आहे मी बघितलंय आणि तिला घरी जायला लेट होतो असं पण म्हणाली ना ती होतोच म्हणून मी म्हंटल ना तिला की मी येत जाईल घरी सोडायला हो पण ती आता नोकरी सोडायचं म्हणतेय ना मग ती खरंच सोडू शकते का बघते लीगल टीमशी बोलून बघते मॉम ती जर माझ्याशी लग्न करणार असेल ना तरच काम सोडू शकत्या हो बेटू माहितीय मला मॉम अगं आपल्याकडे दोनच महिने उरले जातात हो कल्पना आहे मला यू डोंट वरी ऑल विल बी वेल आणि मॉम तिचं ते मंगळसूत्र ना अजिबात आवडलं नाहीये मला व्हॉट मंगळसूत्र ना क्लासी असलं पाहिजे क्लासी वा वा मीरा वा म्हणजे आयुष्यात आयुष्यात पहिल्यांदा तू डोकं लावलं फटके कशी कमाल कमाल कसं सुचलं तुला काही होत लवली नव्हतं सगळ्या नंतर आधी एवढी घाबरले ना मी म्हणलं खूप घाबरले म्हणणार आणि काय काय बोलल्या त्या मला बर्बाद करेन तुला मी त्याच्यानंतर लिगल ऍक्शन घेईन तुला तुझ्या जवळच्यांना तुझ्या फॅमिलीला सगळ्यांना त्रास देईन आणि मला वाटलं ना रे कळलं की काय यांना सेम सेम मला पण वाटलं की इच्छा म्हणलं वरुणला कळलं म्हणलं खरं कळलं आपलं लग्न झालंय आणि नंतर नंतर त्याने मला विचारलं की तुला मीराच्या लग्नाचं इन्व्हिटेशन अरे पण नाही मॅमचं पण तसंच झालं मला वाटलं ह्यांना कळलं आता आपण गेलोय आता यातनं काही मार्ग नाही म्हणजे काय म्हणत कोण येतो टोणगा ज्याच्याशी तू लग्न टोणगा टोणगा तू का म्हणतेस टोणगा त्या म्हणायला टोणगा मला कळलं की यांना काही कळलं नाही यांना फक्त संशय आला ओके देवाचं नाव घेतलं आणि तिथेच बोलले आणि त्यानंतर त्यानंतर मीराने जो काय असा सिक्सर मारला डायरेक्ट बॉल असा बाउंड्रीच्या बाहेर काय म्हणालीस मंगळसूत्र हे माझी सेफ्टी आहे काय झालं पण
नाही पण खरं सांगू मला एका दिवशीनं खूप बरं झालं रे. नाहीतरी आपणही कंटाळलो होतो आणि तू तू मला म्हणालाच होतास किती व्याप आहे तो सारखं ते लपवा कधी दिसलं तर. नाही बरं झालं. आता कसं आहे ना एकदाच सगळं क्लिअर झालं. बघ म्हणलं लपाछुपी नाही आता ना मी असं माझं मंगळसूत्र मिरवत जाणार सलॉन मध्ये. दाखव बरं कसं दाखव दाखव. बस तू काय वाटतंय तुला. लाईट्स कॅमेरा अँड ऍक्शन. आपण असं दोघे एंट्री मारायची. दोघे एकत्र सलॉन मध्ये एंट्री. मिसेस मीरा. येस मिस्टर मल्लाड. येस हजबंड वाईफ. नको नको. 1 2 3 साइड गो साइड. मिसेस मल्हार बसेकर. I mean, Mr. Mr.